नमस्कार मंडळी, मी सोनाली। माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आहे नागपंचमी, आमच्या घरी बनत आहे कानोले आणि खीर। तर हे समोर तुम्हाला जे दिसत आहेत ना, हे कानोले आहेत। आता यांना वाफवलं जाणार, त्याआधी तुम्हाला दाखवतो त्याची कसे बनवले जातात। आता हे समोर कणकेचा गोळा आहे। आपण गव्हाचं पीठ घेतलंय, आपल्या पोळींचं पीठ असतं सिंपल तसंच आहे। त्याच्यात फक्त थोडं मीठ घालायचं आणि गोल पोळी लाटून घ्यायची। आणि मी तुम्हाला दाखवते कसं हे करायचं, म्हणजे आपलं कणिकच आहे ना हे। एक सिंपल पोळी तयार करून घ्यायची, पोळी सारखं लाटून घ्यायचं। तर ही बघा पोळी तयार झाली। ही पोळी झाली आहे। आता हिला आपण तेल, थोडस तेल लावलं आणि हिला फोल्ड करून घेऊ अशा प्रकारे। अच्छा, अशी घडी घालून घेतली तिची आणि झालं तयार कानोले। आणि हे आलं इथे, आता यांना काय वाफवून घ्यायचं। हा, यांना वाफवून घ्यायचं स्टीमर मध्ये। हो, आणि याच्या बरोबर खीर, याच्या बरोबर रव्याची खीर। ओके, आता यांना आम्ही वाफवून घेणार या स्टीमर मध्ये। ऑलरेडी काही कानोले ठेवलेले आहेत वाफवायला, हे स्टीमर आहे। आणखी काही बनत आहेत कानोले समोर। आता आम्ही हा स्टीमर उघडत आहोत, कानोले कसे झालेत बघायला। हे बघा, कानोले वाफवले गेलेत। आता यांना आपण काढून घेऊ। याला आपण खीर सोबत खाणार। आता याच्यात नेक्स्ट पुढचे जे कानोले आहेत ते ठेवत आहेत। पाणी घालून वाढून घेतले स्टीमर मध्ये आणि ही ठेवली जाळी अशा प्रकारे। आणि हे जे आपले लाटलेले कानोले होते ते ठेवून घेतोय। जर स्टीमर नसेल तर काय करायचं, स्टीमर नसेल तर आपण सिंपल कडेत पाणी घेऊन जाळी एखादी जाळी मध्ये ठेवून पण करू शकतो। हा, म्हणजे एखाद्या पातेलं चालेल। हो, पातेलं पण चालेल। तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर एक खाली पातेलं घ्या, त्याच्यात पाणी घालान वरती असं जाळीसारखं काही असेल तर ती ठेवून द्या। त्याच्यावर कानोले ठेवून मग त्यांना झाकून अशा प्रकारे हा खलबत्ता जसा ठेवलाय। वजन ठेवावं लागेल ना। हो, वेट। आम्ही संपूर्ण नाही टाकलेत अजून, बाकी आहेत खाली। किती वेळ लागतो साधारणतः? 10 मिनिटं। 10 मिनिटं वाफवायचे फक्त। आणि हा जो स्टीमर आहे हा मी अमेझॉनवरनं घेतला होता मागच्या वर्षी। तुम्हाला जर याच्याबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि ठीक आहे, अजून काही असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, मी वाचते, मी रिप्लाय देते। इकडे बघा, अजून काही कानोले बनवत आहेत। हे झाले आता कानोले, इथं शिजत आहेत, वाफवले जात आहेत। आणि इथे आम्ही कुकरमध्ये बटाटे घातले, त्यांना बटाट्याची भाजी करणार ना कानोल्यांसोबत आणि खीर करणार। ठीक आहे, आता बटाटे, हे उघडलेले बटाटे काढून घेत आहोत। हे उकडलेले बटाटे सोलून घेतलेत आम्ही। आणि आज नागपंचमी आहे तर असं म्हणतात की कापत नाही वगैरे, तर
आम्ही चमच्याने थोडेसे का कट करून घेतल्यासारखंच आहे. चमच्याने त्याचे तुकडे करून घेतले आम्ही, चाकू वगैरे वापरत नाही आणि तवा वगैरे कढई वगैरे ठेवत नाही, त्यामुळेच कानोले केलेले असतात आजच्या दिवशी. हो ना, हो. अजून काय असतं? काही अजून बस पूजा नैवेद्य करायचा. हे सगळे तुकडे चमचा याच्याने करून घेतलेत. चमचा पळी का चमचा भाजीचा जो चमचा असतो तो कुठलाही घेऊ शकता तुम्ही. हे बघा कसे मस्त झालेत तुकडे, चाकूची गरजच पडली नाही आपल्या. अच्छा, तर मग नागपंचमीच्या दिवशी तवा नाही ठेवत, कढाई ठेवली जाते. तर हे ठेवली आहे कढाई गॅसवर आणि याच्यात आता होणार बटाट्याची भाजी. चला मग त्याची रेसिपी पटापट बघून घेऊया. आपल्याजवळ इथं आहेत बटाटे आणि हे काही प्रकारचे मसाले. यात घातलं तेल, जीरो, मोहरी, थोडी चटणी. आपण मिरची टाकू शकत कारण तिला कापावं लागतं. लाल तिखट तर मिरची टाकू शकत कारण तिला कापावं लागतं. हळद, गरम मसाला, थोडा गरम मसाला आणि आता हे उकडलेले बटाटे. आपण जे उकडलेले आपले बटाटे होते ते आणि चांगलं व्यवस्थित परतून द्यायचं. सोपी बटाट्याची भाजी सगळ्यांनाच येत असणार. बस ना, एवढंच आहे ना तुमचं. ही झाली आपली बटाट्याची भाजी झटपट. तर नेक्स्ट आहे खीर. यात आता शेवटी थोडं मीठ. चांगलं परतवून घेत आहोत. आता ही कोथिंबीर घालत आहोत. तिच्या हातानेच तुकडे करून घेतलेत बारीक बारीक. हा झाला जुगाड. तसे मस्त दिसतात येलो बटाटे. सगळ्यांनाच आवडतात ही भाजी, नाही का? लहान मुलांना तर खूपच आवडते. आता आम्ही बनवत आहोत रव्याची खीर. समोर आहे कढई, त्यात घालत आहोत शुद्ध तूप. हे बघा एकदम शुद्ध. दोन चमचे घातलं. हे घरी बनवलेलं तूप आहे आमचं. ते कसं बनवायचं जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि आता हे तूप गरम होत आहे, त्यात रवा परतवून घेणार का? हो, रवा वाटीमध्ये रवा घेतला आहे, एक वाटी रवा. त्याच्यात तो पूर्ण तांबडा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. ओके. आणि इकडे साईडला दूध आणि पाणी एकत्र करून आम्ही गरम करायला ठेवलं. अच्छा, याच्यात दूध आणि पाणी काय प्रमाणे? दूध किती, पाणी किती? दूध थोडं, 2 कप दूध आणि 1 ग्लास पाणी वगैरे आम्ही घातले. अच्छा, हे परतवून घेत आहोत आम्ही. ब्राऊन होतो करायचं. हो, तर बघा हे पूर्णपणे ब्राऊन झालंय. आता याच्यात आपण हे दूध आणि ते पाणी केलं होतं. आता याच्यात जायफळ किसून टाकत आहात. आता इथे आम्ही काजूच्या हाताने तुकडे करून घेत आहोत कारण कापलेलं चालत नाही. हे बघा मस्तपैकी खीरला आता उकळ सुटत आहे. यात जाणार काजू. अजून थोडे काजू घालत आहोत. हे बघा आमच्याकडे हा छोटासा खलबत्ता आहे, त्यात आम्ही थोडे पुन्हा बदाम घालून घेत आहोत. कुटून घेत आहोत त्याला. आधी काजू टाकले होते, आता आम्ही बदामाची पेस्ट टाकत आहोत. बदामाचे जे तुकडे आम्ही कुटून केले होते ते. आणि हे बघा कसं मस्त दिसतंय. यात घातली आता इलायची.
त्याला कुटून घेत आहोत. याच्यात आता आम्ही साखर टाकत आहोत वाटीभर. पाणी गरम करायला ठेवलं होतं आम्ही, आता ते थोडस कमी वाटतंय म्हणून वरून ऍड करत आहोत. पाणी वाढलं म्हणून थोडं साखर वाढवत आहोत. हे बघा आता मनुके टाकत आहोत, त्यांना आम्ही धुवून घेतलंय, ते गेले खीर मध्ये. खीर तयार आहे आपली. कांदे पण काय कानोले खीर तयार आहे, तर कानोले पण तयार आहेत आपले. तर बघा अशा प्रकारे आज नागपंचमीचा स्वयंपाक तयार झाला आहे. ही खीर, बटाट्याची भाजी आणि कानोले. जर तुम्हाला हे सगळं आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा, आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि तुम्हाला कोणती नवीन रेसिपी जाणून घ्यायची असेल तर ते पण कमेंट सेक्शन मध्ये कळवा. तोपर्यंत मस्त राहा, घरचं खा, बाय. आणि हो, नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा.